चितळे ब्रँडचा चक्का किंवा खवा कुठेतरी दुसरीकडे दुसराच ॲडल्ट्रेटेड म्हणून पण विकला जायचा. विकलेला आम्ही ऑथोराईज केलेलं नाही आहे. ह्या दृष्टीने आमच्या नावाने कोणतरी बाहेर विकतंय तर ते आमचं नाही, म्हणून ती आमची कुठे शाखा नाही असं कुठेतरी त्याचं नोशन होतं. चितळे बंधूंच्या दोन शाखा या होत्याच, बाजीराव रोड आणि डेक्कन. आणि त्याचं फ्रँचायझिंगचं जे काय काम होतं ते साधारण 1990 सालापासून सुरुवात झाली. चितळे आम्हाला जे आठवते ते अगदी बाजीराव रोडवरचं दुकान. तर बाजीराव रोडवरचं दुकान, डेक्कनवरचं दुकान आणि आमची कुठेही शाखा नाही. इथून सुरू झालेला प्रवास आता कुठपर्यंत पोहोचला आहे तर थोडक्यात सांगा की सो आमची कुठेही शाखा नाही याची तुम्हाला मजा सांगतो की काय होतं की दुग्धजन्य पदार्थ आम्ही विकायचो आणि ते पदार्थ विकत असताना एस्पेशली पूर्वीच्या काळात चक्क्याबद्दल आणि तुपाबद्दल बरेच प्रश्न असायचे. तर तो बोर्ड लावायचं कारण असं होतं की चितळे ब्रँडचा चक्का किंवा खवा कुठेतरी दुसरीकडे दुसराच ॲडल्ट्रेटेड म्हणून पण विकला जायचा आणि तो विकलेला आम्ही ऑथोराईज केलेला नाही आहे. ह्या दृष्टीने आमच्या नावाने कोणतरी बाहेर विकतंय तर ते आमचं नाही, म्हणून ती आमची कुठे शाखा नाही असं कुठेतरी त्याचं नोशन होतं. कारण की पहिल्या काळापासूनच चितळे बंधूंच्या दोन शाखा या होत्याच, बाजीराव रोड आणि डेक्कन. आणि त्याचं फ्रँचायझिंगचं जे काय काम होतं ते साधारण 1990 सालापासून सुरुवात झाली. तिकडे आज पुण्यामध्ये आमच्या 46 फ्रँचायझीज आहेत, पुण्याबाहेर आज आमच्या साधारण 30 फ्रँचायझी आहेत. सो असं मिळून साधारण भारतात महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये आमचं फ्रँचायझीचंच नेटवर्क 70+ अधिक आहे. अमेरिकेत आता आमचं पुढच्या महिन्याअखेरपर्यंत 8 फ्रँचायझी झालेले असतील की जिथे मेजर अमेरिकन शहरांमध्ये पण आमची दुकानं आहेत. त्याचबरोबरीने आमचा दुसरा जो बिझनेस आहे की जो आता जास्त चंक ऑफ बिझनेस ऑक्युपाय करतो तो म्हणजे डिस्ट्रीब्युशनचा आहे की जिकडे 10 राज्य 2 युनियन टेरिटरीजमध्ये आमचा प्रोडक्ट जो आहे तो डिस्ट्रीब्यूट केला जातो. डिस्ट्रीब्युटर्स वेगवेगळ्या रिटेलर्सना किंवा मॉडर्न ट्रेड सप्लायर्सना हा देतात आणि ते विकतात. त्याच्याचबरोबरीने 35+ अधिक देशांमध्ये आमचा प्रोडक्ट एक्सपोर्ट केला जातो. आणि त्याचबरोबरीने जो आत्ताचा सर्वात फास्टेस्ट ग्रोईंग बिझनेस आहे की जो म्हणजे ई कॉमर्स आणि क्विक कॉमर्स, ह्याच्या दृष्टीने आज सगळ्या राज्यांमध्ये आमचा प्रोडक्ट भारतात उपलब्ध आहे क्विक कॉमर्सच्या माध्यमातून. आणि ई कॉमर्सच्या माध्यमातून जगभरातल्या कुठल्याही कोपऱ्यात आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सबरोबर काम करून आमचा प्रोडक्ट उपलब्ध करून देतो. सो अशा दृष्टीने शिवापूरमध्ये पुण्यात बनलेला जो प्रोडक्ट आहे तो जगभरात कुठेही पोहोचवायचा प्रयत्न आम्ही करत असतो. ऑस्ट्रेलिया असो, अमेरिका असो, कुठेही तुमचा प्रोडक्ट पण याच्या अनेकांना असं वाटतं की हा पेरिशेबल असतो सगळा दुग्धजन्य सगळं पदार्थ. मग याचं गुणवत्ता कशी राखली जाते किंवा इतक्या दिवस तो टिकतो कसं काय, याचा अनेकांना कुतूहल असेल. सो गुणवत्ता राखायचं एक 2-3 मेन पॅरामीटर्स आहे. बरं, सर्वात महत्त्वाचा पॅरामीटर म्हणजे तुमचं रॉ मटेरियल आणि सोर्सिंग आहे. कारण की जर आज जाणारी गोष्टच बरोबर नसेल तर ती कितीही टिकवायचा प्रयत्न केला तरी ती खराबच होणार असतं. फॉर्च्युनेटली आमची सिस्टर कन्सर्न जी आहे चितळ डेअरी, की जो चितळ ग्रुपची सर्वात पहिली कंपनी होती, तर चितळ डेअरीमध्येच दुधाचं संकलन केलं जातं, तिकडेच खवा बनवला जातो आणि त्या खव्याचीच मिठाई चितळ बंधू बनवतात. तर त्यामुळे हे बॅकवर्ड इंटिग्रेशन जे आमचं झालेलं आहे त्यामुळे आम्हाला एक गुणवत्तेवरती कंट्रोल ठेवण्याकरता एक खूप चांगला एक प्रयत्न करता येतो. त्याचबरोबरीने दुसरं म्हणजे ऑटोमेशन आणि हायजीन आणि सेफ्टी कंट्रोल्सवरती आहे. आज जगभरातल्या चांगल्या सगळ्या फूड सेफ्टी कंपन्या ज्या आहेत की जे FSSC 22000 सारखे नॉर्म्स फॉलो करतात, तर तोच नॉर्म आम्ही पण फॉलो करतो. तर त्यामुळे ऑटोमेशन प्लस लोकांचं ट्रेनिंग हे गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने केलेलं असतं. त्याचबरोबरीने ऑनलाईन क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग, ऑफलाईन क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग, वेंडर मॅनेजमेंट सिस्टीम आणि डिस्ट्रीब्युशन चॅनल मॅनेजमेंट सिस्टीम या सगळ्याचं ऑडिट आणि एका चितळे स्टँडर्डला राखण्याची जबाबदारी जी आहे ती आमची क्वालिटी अशुरन्सची टीम घेत असते. आणि हे सगळं करतो तेव्हा 99% वेळा आमचा प्रोडक्ट चांगला राहतो. त्याच्यातसुद्धा काही ना काहीतरी नैसर्गिक शेवटी प्रोडक्ट आहेत आणि आम्ही प्रिझर्वेटिव्हचा वापर करत नाही. तर त्याच्यामुळे जेव्हा मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंगसारखी टेक्नॉलॉजी आम्ही वापरतो तर ते वापरताना काही ना काहीतरी हवामानातले बदल असतात, ते सुद्धा अफेक्ट करतात. त्यामुळे ते पुढच्या काळात कसे निगेट करायचे ह्याच्यावरती सुद्धा आमचा प्रयत्न आता चालू.